नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विज्ञानाची सांगड घालून मानवानं निसर्गाबरोबर सुसंगती साधावी, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांचं आवाहन. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि धूम स्टाईलनं गाड्या चालवणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी रत्नागिरी शहराच्या मारुती मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यात आले CCTV कॅमेरे. आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या सायन्स रेल्वे गाडीचं रत्नागिरी येथं झालं आगमन. पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी केली गर्दी. यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आणि आता पाहूया सविस्तर वृत्तांत. विज्ञानाची सांगड घालून मानवानं निसर्गाबरोबर सुसंगती साधावी असं आवाहन पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी केलं आहे. निसर्गामध्ये होणारे बदल, हवामानामध्ये होणारे बदल आणि याच्या माध्यमातून आपल्याला काय करायला पाहिजे त्या अनुषंगाने याची माहिती या एक्सप्रेस मध्ये या गाडीमध्ये आहे आणि ती पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मला देखील उत्सुकता आहे, मी देखील पहिल्याने पाहणार आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या विज्ञान एक्सप्रेस या रेल्वे गाडीचं रत्नागिरी इथं आगमन झालं असून त्याचं उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आलं आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. की याच्यातून आपल्याला शिकण्यानंतर खूप आहे की याच्यावर काय तो उपाय केले पाहिजे. मानव जातीचा आपण जर इतिहास पाहिला हजारो वर्षांचा, तर प्रत्येकाला माणसाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला, परंतु निसर्गावर केवळ मात करून चालला नाही तर निसर्गाशी सुसंगत जीवन कसं जगावं हे देखील आपल्याला सगळ्यांना शिकण्याची आवश्यकता आहे. आणि ते शिकण्यासाठी शास्त्रीय कारण हवी, शास्त्राच्या दृष्टीने आपण कसं जगू शकतो याची माहिती मिळायला हवी. आणि म्हणून ह्या उपक्रमामधून लोकांना माहिती तर होईलच, त्यातून आवश्यक असणारी एक जाणीवही निर्माण होतील आणि त्याचबरोबर जीवन जगण्याचा एक निळा मार्ग देखील सापडेल अशी मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. कोकण रेल्वे की केवळ या कार्यक्रमाचं इकडे 3 जिल्ह्यामध्ये पाहते, परंतु निघाल्यापासून संपूर्ण देशभर मी फिरते. त्यावेळेला अनेक तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः लाखो लोकांनी या सायन्स एक्सप्रेसचा फायदा घेतला. म्हणजे मला प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याची की अजून काही वेळ तिकडे थांबवायला ठेवा, परंतु अशा निर्णयाचा फायदा आहे. म्हणून कोकणी माणसांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद देतो. कोकण रेल्वेचे विभागीय मॅनेजर बाळासाहेब निकम यांनी व्यासपीठावरील उपस्थित पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती स्नेहा सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि त्यानंतर आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. सध्या वेगवेगळ्या थीमवरती सायन्स एक्सप्रेस आपलं प्रदर्शन भरवत असते. 10 वर्षापूर्वी एकदा रत्नागिरीमध्ये सायन्स एक्सप्रेसचं आगमन झालं होतं आणि 10 वर्षानंतर पुन्हा एकदा सायन्स एक्सप्रेसला भेट द्यायची आपल्या सर्वांना तिथं संधी मिळणार. यावर्षी तिथं विशेष थीम आहे सायन्स एक्सप्रेसची, ती जलवायू परिवर्तन जो एक जागतिक समस्या झालेली आहे. सर्व जगामध्ये विमामार्फत त्यासाठी जागरण मोहीम केली जाते आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मुख्यतः या सायन्स एक्सप्रेसचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकावर 16 डब्यांच्या वातानुकूलित विज्ञान एक्सप्रेसचं आगमन होताच नागरिक आणि विद्यार्थ्यांनी तसंच
पाहुण्यांनी त्याची पाहणी केली. जो भी स्कूल्स आते हैं सर उनको काफी देते हैं. अच्छा, उसके अंदर तो स्टोर रहती है, कोई एक देता है सेपरेशन कर देता है, तो उसी तरह कोरल का क्या इफेक्ट है? खासदार विनायक राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना विज्ञान एक्सप्रेस जनता आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरेल असा विश्वास व्यक्त करत नामदार सुरेश प्रभू यांचं कौतुक केलं. अत्यंत अत्यावश्यक असलेला विषय घेऊन वातावरणामध्ये बदल हा सध्या चिंतेचा विषय ठरलेला आहे किंवा आपल्यासाठी नव्हे तर एक जागतिक स्तरावर, पण ह्या बदलणाऱ्या वातावरणामध्ये ह्या मनुष्य प्राण्याने तुम्हाला समाजाने कसं समाविष्ट व्हायला पाहिजे आणि बदलत्या वातावरणाचा बदलत्या या फार मोठ्या बदल होणाऱ्या बदलाचा विपरीत परिणाम मानवी देहावर होऊ नये, सामाजिक त्याचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी नेमका आपण कोणत्या उपाययोजना सुचवायला घ्यायला पाहिजे याची पुरेपूर माहिती या सायन्स एक्सप्रेस मध्ये रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की आज ज्या सायन्स एक्सप्रेस मध्ये भेट देणारे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, तुम्हाला पालक असतील, पुरेपूर ह्या संपूर्ण ठेवलेल्या प्रयोगाचा अभ्यास करतील आणि भविष्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय, कसं चालायचंय, कशा पद्धतीने आपण सामाजिक जीवन, शेती आणि इतर परिस्थितीवर मात करायचे याचं पूर्ण ज्ञान या सायन्स एक्सप्रेसच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना मिळेल अशी मला खात्री आहे. केंद्रीय मंत्री तथा कोकणचे सुपुत्र नामदार सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या हितासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा धडाका सुरू केला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यदायी लाईफलाईन आणि विज्ञान एक्सप्रेस या देशभर फिरणाऱ्या रेल्वेगाड्या खास कोकणवासियांसाठी उपलब्ध करून दिल्यानं रत्नागिरीकरांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोळा डब्याची विज्ञान एक्सप्रेसही वातानुकूलित रेल्वेगाडी 2007 पासून देशभर भ्रमण करत असून आत्तापर्यंत या रेल्वेने सुमारे 150,000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून प्रमुख 500 स्थानकांवर आपली उपस्थिती नोंदवली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि धूम स्टाईलनं गाड्या चालवण्यावर वॉच ठेवण्यासाठी पोलीस विभागातर्फे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर इथं बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्याचं उद्घाटन पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौस्नेहा सावंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आदी उपस्थित होते. तुम्ही
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 41 ठिकाणी 1,30,00,000 रुपये खर्च करून मुख्य ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याचं पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी यावेळी सांगितलं. एक चांगल्या पद्धतीची असं नको व्हायला की तो कॅमेरा बंद आहे आणि माहीत नाही. कंटिन्युअस तुमचं त्याच्यावरती लक्ष असलं पाहिजे. आपला मनुष्य त्या ज्या ठिकाणी तुमचा पॉइंट असेल त्या ठिकाणी कंटिन्युएशन मध्ये असणार, परंतु ते कॅमेरे कंटिन्यू चालू असले पाहिजे. नाही तर असं व्हायचं, घटना घडलेली आहे, कॅमेरा बंद आहे, तर ती जबाबदारी त्याच्यावरती सोपवून द्या की याचं मेंटेनन्स आणि बाकीचं आहे हे तुला करायचं. म्हणजे एखादी गोष्टी करतो आणि आपण ती मेंटेनन्स राहून जातं आणि त्यामुळे तसंही नको आहे. एक स्तुत उपक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने खरं म्हणजे देशामध्ये सर्व ठिकाणी लावायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी लावायला पाहिजे. पण आपण याच्यामध्ये जी प्रगती केली आहे आणि आज ते लोकांसाठी म्हणजे पोलीस दलाच्या माध्यमातून लोकांसाठी की कुठलाही अतिरेक कुठलाही गुन्हा घडू नये, जे कोणी असं काही करतील वाईट कृत्य करतील तर त्यांच्यावरती ताबडतोब कायद्याने झडप घालण्यासाठी या CCTVचा उपयोग होणार आहे. आज त्याचं लोकार्पण झालं असं मी म्हणेन. आज आपल्या सेवेसाठी अर्पण झालेलं आहे. माझ्या सर्व सदस्यांचं आणि खासदार महोदय आणि बाकी सर्व इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे आभार मानून. जिल्हा नियोजन समितीकडून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्यानं सर्व आमदारांना या कार्यक्रमाकरता बोलावण्यात आलं होतं, परंतु पालकमंत्री आणि खासदार वगळता कोणीही नेते उपस्थित नसल्याचं दिसून येत होतं. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. आज बदलत्या युगामध्ये CCTVचं अत्यावश्यक सेवा CCTV ही अत्यावश्यक सेवेमध्येच गणली जाते आणि रत्नागिरीसारख्या मोठ्या शहरामध्ये दररोज हजारोच्या संख्येने येणारे बाहेरचे लोक असतात, पर्यटक असतात आणि त्या अनुषंगाने ह्या शहराची कायदा सुव्यवस्था आणि इतर सर्वांगीण बाबींसाठी एक नियंत्रण चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी CCTV इन्स्टॉल करणं ही आता काळाची गरज निर्माण झालेली आहे. सुदैवाने पालकमंत्री माननीय रवींद्र वायकर यांनी या संकल्पनेला मान्यता दिली आणि जवळजवळ 225 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी शहराला एक भेट नवीन या वर्षामध्ये नियोजनच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. मी ह्या योजनेची संकल्पना पूर्ण करणारे माननीय पालकमंत्री रवींद्रजी वायकर, त्याचबरोबर आमचे जिल्हाधिकारी प्रदीप व्यास, डॉक्टर प्रदीप आणि त्याचबरोबर SP साहेब या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी, वाहतूक पोलीस निरीक्षक आयुब खान, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे, नगरसेवक बंटी कीर, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर आदी मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्र शासनानं पशुसंवर्धन खात्यातर्फे शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर यतीन पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही पशुसंवर्धनच्या योजना ज्या आहेत ते तळागाळातील लोकांना व्यवस्थितरित्या पोहोचण्यासाठी शासनाने 3 प्रकारच्या योजना ह्या त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. त्यातील योजना ज्या आहेत ते दुधाळगट वाटप गाई म्हैस, त्या ठिकाणी 1,000 शेळी, 1,000 कुक्कुटपालन जे आहे त्या ठिकाणी 1,000 कुक्कुट शेड जे आहेत ते तयार करण्यासाठीचं जे शेड्स आहेत त्यासाठीचं पशुपालकांना पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालकांच्या संवर्धनासाठी किंवा शेतकऱ्यांच्या संवर्धनासाठी 3 प्रकारच्या योजनांचं त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. दुधाळ संकरित गाई म्हशींच्या गटाचा पुरवठा करणं, राज्यामध्ये मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरू करणं, संगोपनासाठी शेळ्या मेंढ्या नर बोकड पुरवणं याचा समावेश या नाविन्यपूर्ण योजनेत असल्याचं डॉक्टर यतीन पुजारी यांनी सांगितलं. योजनेच्या अटी व शर्तीबद्दल सांगायचं असं आहे की ही योजना जी आहे DBT तत्वावर त्या ठिकाणी असणार आहे. सदरच्या योजनेमधील ज्या अटी जनावरं आणि जे काम करण्याचं आहे ते पहिल्यांदा पूर्णपणे शेतकऱ्यांनी पूर्ण करायचं आहे आणि ते केल्यानंतर सदरची पाहणी करून शहानिशा केल्यानंतर सदरची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील अत्यल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार,
महिला बचत गट यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात येईल. तथापि दुधाळ गाई म्हशींच्या गटाला 3,35,000 खर्च केल्यास 50% अनुदान मिळेल. मांसल पक्षासाठी 2,25,000 तर शेळ्या मेंढ्या बोकडासाठी 64,800 रक्कम खर्च केल्यास 50% अनुदान मिळेल आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 75% अनुदान मिळेल. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बचत गटांनी बेरोजगारांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर यतीन पुजारी यांनी केलं आहे. आणि त्यातील पहिली योजना जी आहे दुधाळ गटांचं वाटप करणे आहे. त्या ठिकाणी 1,000 कुक्कुट गट जे आहे मासल कुक्कुट शेड जे आहे ते तयार करण्यासाठीचं अनुदान आहे. आणि तिसरं 10 शेळ्या आणि 1 बोकड यांचं 50% अनुदानावर वाटप करणे असे 3 योजना या ठिकाणी आहेत. सदरच्या योजना ज्या आहेत त्याचा विविध कालावधी त्या ठिकाणी कालबाह्य पद्धतीने कार्यक्रम ठरलेला आहे. तर या कार्यक्रमामध्ये 10 जुलै 2017 पासून ते 1 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे 9 ऑगस्ट 2017 अर्ज त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्य दवाखान्याच्या अंतर्गत असलेल्या गावातील लोकांनी सदरची पूर्ण योजनेची माहिती घेऊन नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्याकडे अर्ज जमा करावे असे मी आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे डॉक्टर यतीन पुजारी करत आहे. या योजनेची सुरुवात 10 जुलै 2017 पासून होत असून 9 ऑगस्ट 2017 अर्जांची मुदत संपेल. द यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट रत्नागिरी, कोकणातील पहिले नर्सिंग महाविद्यालय. बेसिक BSc नर्सिंग अभ्यासक्रम 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स CET. जनरल नर्सिंग मिडवायफरी अभ्यासक्रम 3 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स. ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी अभ्यासक्रम 2 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग अभ्यासक्रम 2 वर्ष, पात्रता जनरल नर्सिंग मिडवायफरी नंतर. MSc नर्सिंग अभ्यासक्रम 2 वर्ष, पात्रता बेसिक BSc नर्सिंग नंतर. शासन मान्यता प्राप्त असल्याने शिष्यवृत्तीच्या विविध योजना उपलब्ध. याचबरोबर सुसज्ज व अद्ययावत इमारत, विविध लॅब, लायब्ररी, तज्ज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, इनडोअर आउटडोअर गेम, हॉस्टेल सुविधांसह विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था, 100% नोकरीची हमी. द यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, विमानतळ समोर, MIDC मिरजोळे, मजगाव रोड, रत्नागिरी. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. विज्ञानाची सांगड घालून मानवानं निसर्गाबरोबर सुसंगती साधावी, पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांचं आवाहन. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि धूम स्टाईलनं गाड्या चालवणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी रत्नागिरी शहराच्या मारुती मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यात आले CCTV कॅमेरे. आणि भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या सायन्स रेल्वे गाडीचं रत्नागिरी येथे झालं आगमन. पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी केली गर्दी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.